भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक अजब विधान केलंय. त्यांनी छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याची अजब माहिती दिली. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी कोकण महोत्सव आयोजनाच्या संबंधात पार्श्वभूमी विशद करताना छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला आणि त्यांचं बालपण कोकणात गेलं ही त्यांची कर्मभूमी असल्याचं नमूद केलं. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाबद्दल चुकीची माहिती दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य नेत्यांनी टीकेची झोड उठवली. त्यानंतर मात्र प्रसाद लाड यांनी शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याच्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. कामाख्या देवीची यात्रा करून मुख्यमंत्री आणि त्यांच्या गटाचे आमदार परतले. जनावरांचे बळी देऊन नवस फेडण्यासाठी ते गेले होते हे आता जगजाहीर आहे. तो नवस काही महाराष्ट्राच्या कल्याणासाठी नव्हता. फुटलेल्या 40 आमदारांची मर्जी सांभाळणं एवढंच काम मुख्यमंत्र्यांकडे. बाकी राज्यात नव्या बाजीरावीचेच चित्र दिसतं असा टोला शिवसेनेच्या मुखपत्रातून लगावण्यात आलाय. देव सत्य सर्वज्ञ आणि शक्तिमान आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या गटाच्या आमदारांना याचा विसर पडलेला दिसतो. इंदिरा गांधी या सगळ्यात जास्त धार्मिक होत्या, तरीही ईश्वर त्यांचा पराभव रोखू शकला नाही. इथे तर 40 आमदारांनी महाराष्ट्राच्या भूमीशी सरळ बैमानी केली आणि ते आशीर्वाद घ्यायला आसामच्या तीर्थस्थानी पोहोचली अशी टीका खासदार संजय राऊत यांनी मुखपत्रातून केली आहे. एक काँग्रेस आमदार आणि उदयनराजे यांच्यामधील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते. राज्यपालांना हटवलं नाही तर बांगड्या घालून फिरलेलंच बरं अशा शब्दात उदयनराजे संताप व्यक्त करतायत. काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यावेळी राज्यपालांविरोधात आम्ही तुमच्यासोबत असल्याचं उदयनराजेंना सांगतायत. आम्ही तुमच्यासोबत आहोत राजे, तुम्ही फक्त आदेश द्या असं गोरंट्याल यावेळी म्हणतायत. तर उदयनराजे राज्यपालांविरोधात आपला संताप व्यक्त करतायत. मुंबईच्या कुर्ला भागात एका 42 वर्षीय महिलेवर तिच्या घरात घुसून तिघांनी सामूहिक बलात्कार केला आणि तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या आरोपींनी सदर महिलेच्या गुप्तांगावर सिगरेटच्या साह्याने जखमा केल्या आहेत असं मुंबई पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ही घटना बुधवारी पहाटे कुर्ला येथे घडली. अधिकाऱ्याने सांगितले की आरोपी आणि पीडित एकाच ठिकाणी राहतात. आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला आणि अनैसर्गिक कृत्य देखील केले. अमरावतीवरून यवतमाळला येणाऱ्या एसटी आणि कार यांची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रविवारी सकाळी 10:25 सुमारास झाला. राधेश्याम इंगोले, रजनी इंगोले, वैष्णवी गावंडे आणि सारिका चौधरी अशी अपघातात ठार झालेल्यांची नावं आहेत. तर साक्षी चौधरी, प्रमोद चौधरी, सारिका गावंडे आणि संतोष गावंडे अशी जखमींची नावं आहेत. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात उद्या सोमवारी मतदान होत आहे. मध्य आणि उत्तरेकडील 14 जिल्ह्यातील विधानसभेच्या 93 जागांवर हे मतदान होणार आहे. 2017 विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने या 91 51 जागा जिंकल्या. काँग्रेसला 39 तर 3 जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या होत्या. या टप्प्यातील निवडणुकीसाठी विविध पक्षांनी सुरू केलेला हाय व्होल्टेज प्रचार शनिवारी सायंकाळी संपला. सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरात विभागातील 89 जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबर रोजी झालं, तेव्हा सरासरी 63.31% मतदान झाले. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी राहुल गांधींसोबत धर्म आणि अध्यात्मावर खुली चर्चा करण्याचं आवाहन मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी दिलंय. या विषयावर राहुल गांधी यांना भाजप आणि संघाच्या नेत्यांपेक्षा अधिक ज्ञान असल्याचं त्यामुळे सिद्ध होईल असा दावाही त्यांनी केलाय. भारत जोडो यात्रेच्या मध्य प्रदेशातील शेवटच्या दिवशी आगर माळवा जिल्ह्यातील सोयत कलन शहरात पत्रकारांशी संवाद साधताना कमलनाथ बोलत होते. छत्तीसगड सरकारने आणखी काही वर्गांना दिलेल्या आरक्षणामुळे त्या राज्यातील नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणाचं प्रमाण आता 76% वाढलंय. राज्य सरकारचा हा निर्णय केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला असून तो निर्णय न्यायालयापुढे टिकणार नाही असे विरोधी पक्षांनी म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाचे प्रमाण 50% अधिक असू नये असं याआधीच स्पष्ट केलंय. इराणमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेले हिजाब विरोधी आंदोलन आणि महासा आमिनी या युवतीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप असलेले नैतिक पोलीसच्या दलाचे विघटन करण्यात आलंय. महासा आमिनी या युवतीच्या मृत्यूला हे नैतिक पोलीस दलच कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येतोय. महिलांची वेशभूषा निकषांनुसार परिधान न केल्याबद्दल या नैतिक पोलिसांनी महासा आमिनीला अटक केली होती. मात्र 2 दिवसांनी 18 सप्टेंबर रोजी पोलिसांच्या कोठडीतच तिचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून इराणमध्ये हिजाब विरोधी आंदोलन सुरू झालंय.
भारत आणि बांगलादेश यांच्यात आज मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळला जात आहे. सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. भारतीय संघाची सलामी जोडी शिखर धवन आणि रोहित शर्मा अपयशी ठरली. यानंतर विराट आणि श्रेयस अय्यर देखील फ्लॉप राहिलेत. भारतीय संघाकडून केएल राहुलने सावध फलंदाजी करत 70 चेंडू 73 धावांची खेळी खेळली. या व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाहीये. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने 5 गडी बाद केले. भारताने दिलेल्या 187 धावांच्या प्रत्युत्तरात यजमान बांगलादेश संघाने 46 षटकात 1 गडी राखून विजय मिळवलाय.